नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर, अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे म्हणजे बाजारात मंडईत मक्याच्या कणसांची अगदी रेलचेल सुरू होते. भरपूर मक्याची कणसं येतात. पूर्वी तरी आमच्या वेळेला गावरान मक्याची कणसं असायची, आता तर स्वीटकॉर्न येतो. अतिशय गोड असतो, चवीला छान असतो, आणि अशी मक्याची कणसं जर आपण बाजारात बघितली तर ती घेण्याचा मोह आवरत नाही. मक्याचे अनेक पदार्थ केले जातात, हो की नाही? आज त्यातले दोन पदार्थ आपण बघणार आहोत. एक जी रेसिपी करणार आहोत ती सगळ्यांची आवडती अगदी पारंपरिक रेसिपी म्हणजे मक्याच्या कणसाचा किस, आणि दुसरा जो आहे तो माझी एक मैत्रीण आहे प्रफुल्ल भोसले, तिने मला शिकवलंय. नारळाच्या दुधातले मक्याची कणसं आहेत, अतिशय चविष्ट लागतात. पण ह्या दोन्ही रेसिपी बघण्याकरता आपल्याला प्रथम आपल्या स्वयंपाकघरात गेलं पाहिजे आणि त्या रेसिपी कशा करायच्या त्या बघितल्या पाहिजे. चला तर मग जाऊया स्वयंपाकघरात. आपण हा स्वीटकॉर्न मका आणलाय. मका चांगला किंवा असं कसं ओळखायचं, निब्बर नाही आहे त्याचा आहे, तर ह्याचे जे दाणे असतात ना त्या तसं आपण नख खोचून बघायचं आहे की नाही. सगळं माझ्या हातावर त्याच्यातलं पाणी आलं किंवा दूध आलं म्हणतात बरं का त्याला. म्हणजे आपलं स्वीटकॉर्न म्हणजे हा जो मका आहे हा अगदी छान ताजा आहे. आता याची वरची अशी साल होती ती आपण काढून घेतली. आयुर्वेदामध्ये याचं या केसांचं मक्याच्या केसांचा खूप छान उपयोग आहे बरं का. किडनी स्टोन असेल तर अशा केसांचं पाणी प्यायलं तर किडनी स्टोन पडायला मदत होते. आता मका आपण केस काढून स्वच्छ एकदा धुवून घेऊयात म्हणजे मग केस कुठे राहत नाही त्याचा म्हणून. आणि नंतर आपली नेहमीची किसणी असते की नाही, या किसणी आपण हा मका किसून घेणार आहोत. दोन मक्याची कणसं घेतली तो किसून असा दिसतो. याचे खूप पदार्थ केले जातात. आज आपण मात्र अगदी पारंपरिक किस मक्याचा कसा करायचो ते बघणार. आणि त्याला असं थोडंसं पाणी पण सुटतं बरं का, असं सैलसर होतं ते. पण काही नाही, आता आपण वाफ येणार त्याच्यामध्ये ते चांगलं वाफवलं जाईल. तर प्रथम आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया. काही जण हे तुपात सुद्धा करतात बरं का, पण मला स्वतःला तेलामधलं चव जास्त आवडते कारण आमच्याकडे काही जणांना तुपाचा स्वाद आवडत नाही. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूयात. आता आपली मोहरी तडतडली, त्याच्यात आपण मिरच्या घालूयात, थोडासा हिंग, थोडीशी हळद, आणि त्याच्यात आपण गॅस लहान करूयात आणि हा जो मक्याचा किस किसलेला आहे ना तो घालून घेऊ. आपण अंदाजे 2 ते 3 चमचे तेल घेतलं. याला थोडंसं तेल जास्त लागतं कारण चांगली वाफ यायला लागते ना, म्हणून कमी घातलं तरी सुद्धा चालू शकतं. साधा जर गावरान मका असेल तर त्याचा किस जो आपण करतो तो कोरडा होतो बरं का, त्यामुळे तो इतका सैलसर नसतो, त्यामुळे त्याची चव वेगळी याची चव वेगळी. पण दोन्ही प्रकाराने जरी कसेही मक्याचे किस केले तरीसुद्धा चांगलेच लागतात. गावरान मका असतो तो सुद्धा अगदी मी मका दाखवलं ना तसं, त्याच्या दाण्यामध्ये नख जर गेलं तर तो कोरडा समजायचा आणि त्याचा ह्या पद्धतीने किस करायचा. त्याच्या चवीपुरती आपण मीठ घालूयात, चवीपुरती साखर, याच्यावर एक वाफ येण्याकरता आपण झाकण ठेवून देऊया. आता याच्यात आपण लिंबाचा रस घालून घेऊयात, थोडासा कोथिंबीर मिरचीचा ठेचा, आणि आता हे आपण हलवून घेऊयात. तर आपल्या मक्याचा किस छान झालेला आहे तयार. वाढायला घेऊयात, वरनं मस्त कोथिंबीर ओलं खोबरं असेल घरामध्ये तो ओलं खोबरं घातलं की आपला हा मक्याचा किस तयार. एक स्वीटकॉर्न जे आहे म्हणजे त्याचं कणीस जे आहे ते आपण नेहमी कुकरमध्ये जसं उकडतो त्याप्रमाणे उकडून घेतलंय आणि त्याचे आता आपण तुकडे करून घेणार आहोत. आता आपण नारळाच्या दुधातले कणीस करणार आहोत, त्याच्याकरता प्रथम थोडंसं पाणी घालून घेऊ. त्याच्यामध्ये मिऱ्याचे दाणे, एखादी लवंग, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं नारळाचं दूध घेणार आहोत. हे विकतचं म्हणजे जे रेडीमेड पॅक मिळतं ना ते हे दूध आहे. मिरे थोडेसे असे फोडून घ्यायचे बरं का, म्हणजे चव चांगली येते. आता याला उकळी आली आहे, ह्याच्यामध्ये आपण ते मक्याचे असे गोल गोल आपण काप केलेले आहे ते आपण ह्याच्यात घालून घेऊया. आता ह्या आपल्या कोकोनटचं जे पाणी आहे ह्याच्यामध्ये 2-3 मिनटं आपण आपले कणीस
चांगले मुरू देणार आहोत, म्हणजे त्याला चांगली उकळी येऊ देणार आहोत, आणि मग नंतर त्याच्यामध्ये घट्ट नारळाचं दूध घालणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे, इतकी छान लागते ते, दुधालाही छान चव येते आणि मक्याचं जे कणीस आहे की नाही त्याचं छान चोखून खाताना, त्यातले दाणे खाताना त्याला इतका छान कोकोनटचा स्वाद लागलेला असतो, अतिशय सुंदर लागतं. माझी मैत्रीण अभिमानश्री सोसायटीमध्ये प्रफुल्ल भोसले, तिच्या तिने एकदा भिशीला हे केलं होतं, मला ते अतिशय आवडलं होतं, म्हटलं चला ते आपण आज तुमच्याबरोबर शेअर करूया. फार उकळवायचं काही नाही आहे याच्यात, आता आपण आवश्यक तेवढं घट्ट नारळाचं दूध घातलं आणि थोड्या वेळ मुरू द्यायचं बरं का, म्हणजे मग ते सगळं आतमध्ये छान मुरलं जातं. अगदी पातळ नारळाचं दूध घेतलं, त्याच्यामध्ये कणीस शिजवले तरी सुद्धा चालू शकतं. एक थोडासा छोटा तमालपत्राचा तुकडा पण आपण घालूया, वाढताना मात्र ते काढून टाकायचं बरं का. साधारण 2 कणसांना 1 नारळाचं दूध लागतं. आता हे चांगलं आपलं एक अर्धा एक मिनिट चांगलं शिजलं गेलंय त्याच्यामध्ये. आता आपण गॅस बंद करू आणि झाकण घालून गॅस बंद करून ठेवून देऊ. अर्ध्या तासाने सगळं जे नारळाचं दूध आहे ते कणीस ॲब्झॉर्ब करेल आणि आपण मग ते खायला घेऊयात. आहे की नाही सोपा पदार्थ, मुलांनाही आवडतो सगळ्यांनाच आवडतो. आता गॅस आपण बंद करूयात. असे आपले मक्याचे दोन्ही पदार्थ तयार झाले. आहे की नाही दोन्ही पदार्थ सोपे आहेत, पौष्टिक आहेत, चांगले आहेत आणि सगळ्यांना आवडतील असे पण आहेत. नक्की करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.